घरामध्ये आलेला मी अयोग्य का म्हणतात की घरा म्हटले घरातल्या घरातले लोक आपण कुटुंबात एकमेकांचं स्वागत नाही करत घरामध्ये आल्यानंतर. तसे आपलं घर आहे आणि आपल्या घरामध्ये तुम्ही आलात म्हणून मला नक्कीच आनंद आहे. भास्करावांना मी विचार करून नेतेपदाची जबाबदारी दिलेली आहे कारण आता आपल्याला लढण्याची वेळ आणि लढताना मैदानात्मक देहभान विसरून हे लढलं पाहिजे. भास्करराव काय करू शकतात त्याचा झटका त्याने त्या 12 जणांना दाखवला. आणि मी अर्थात मला काय भास्करावांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. मला आजही ते भास्करराव आठवत आहेत जे मला ताजमध्ये डबा घेऊन यायचे. त्यांच्या घरी पण मी आग्रहाने जेवायला घेऊन जायचे. आता माहित नाही परत आग्रह करतील. हा नक्कीचा भाग झाला. पण हे असं आपलं सगळं एक कौटुंबिक नात्याचा पक्ष आहे आणि त्याच्यावर एक मधला काळ सोडून द्या पण भास्करराव परत आल्यानंतर ती जी उडीव होती ती त्यांनी भरून तर काढलेली आहे आणि मला त्यांनी सांगितलं तुम्ही द्याल ती जबाबदारी अरविंदना आता यावेळेला आपण केलं. आणखी मला थोडीशी टीम वाढवणार आहे पुढे कारण एक हाताशी टीम पाहिजे जबाबदार माणसं पाहिजे की जबाबदारी दिली की अरविंद तुम्ही हे जाऊन करा भास्करराव हे करा हे करा की केल्यानंतर त्या तोलामोलाने करणारी माणसं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने आता काल तर मी मगाशी म्हणताना बोललो काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही आपण बघितल्या मुंबईमध्ये. मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते पण आल्यानंतर असं म्हणतात की ती मंगलमूर्ती तिकडे अगोदर काही बोलू नये पण ते बोलून गेले. आता तिकडे सुद्धा त्यांना ते गणपतीच्या मंडपात सुद्धा राजकारण दिसतं तर आपण काही करू शकत नाही. मी एवढंच म्हणतो की गणपती हा बुद्धिदात आहे सगळ्यांना त्यांनी सुबुद्धी द्यावी हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे. सांगण्याचा मुद्दा काय की काल त्यांनी येऊन ते सांगून गेले की आता शिवसेनेला जमीन दाखवायची दाखवा. ते जमीन दाखवल्यानंतर त्यांना काय बोलायचं ते बोलू. थोडक्यामध्ये आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना ते संपवायला निघालेले आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये जो सोबत राहतो तो आपला तो आपला. आणि त्याच्यात ही सगळी मंडळी म्हणजे आता इकडे आमदार म्हटल्यानंतर भास्करराव आहेत रवींद्र वायकर आहेत अनिल परब आहेत सुनील प्रभू आहेत आणखी कोण आमदार याही आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते का नाही नेऊ शकले. आणि शेवटी निष्ठा हा असा विचार एक विषय असतो तो किती किंमत लावली बोली लावली तरी तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळे निष्ठावान हे सोबत राहिले. आणि जे बाळासाहेब सांगायचे तसेच एक पसावर असे सगळे नाचलेले लोक असण्यापेक्षा उठभर का होईना निष्ठावंत असतील तर मी मैदानात जिंकू शकतो. तुम्ही एक गोष्ट त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितले की आपला सालेरचा किल्ला नाशिकचा म्हणजे महाराष्ट्राच्या टोकावरचा त्यावेळेला तो शिवाजी महाराजांनी लढाई तेव्हा झाली होती आणि ते जिंकलेला असं म्हणतात की मराठ्यांचं सैन्य होतं जेमतेम काय असेल ते आणि मोगलांचं लाखात होत तरी सुद्धा महाराज जिंकले कारण त्यांच्यासोबत मुठभर का होईना निष्ठावंत होते आणि निष्ठावंतांनी त्यावेळेला मोगलांना पसावर होते तरी पाणी पाजलं होतं. तर मला निष्ठावंत पाहिजे आणि ते तुम्ही दिसतात मला कसली चिंता नाही कारण जे काय आहे ते माझं नाहीये माझी काही खासगी मालमत्ता नाही. आणि मुख्यमंत्री पद जर मला पाहिजे होतं तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. मी सुद्धा तेव्हा भास्कर तुम्ही रवी तुम्ही सगळे साक्ष आहात आपल्याकडे 30-40 आमदार तेव्हा होतेच. जर मला मुख्यमंत्री पदावर चिपकून राहायचं असतं तर मी त्यांना मी सुद्धा टाकून ठेवू शकलो असतो. माझी सुद्धा ओळख होती ममता बॅनर्जीकडे घेऊन गेलो असतो कलकत्त्याला तिकडे त्या मंदिरात नाही तरी कालीबातेच्या मंदिरात नेलं असतं राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही राहायचं असेल तर निष्ठेने राहायचं मनामध्ये शंका कुशंका घेऊन राहणं त्याला राहणं म्हणत नाही. मग मी सगळ्यांना सांगितलं की दरवाजा उघडाय राहायचं त्यांनी निष्ठेने राहा जायचं त्यांनी जा. आता माझं एक मला समाधान काय आहे आता जी माझ्यासोबत आहे ती कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहे. आणि हेच आपल्या शिवसेनेचं वैभव आहे. बाकी मला जास्त काही भाषण करायचं नाहीये. दसरा मेळावा तर आलेलाच आहे तो तर घ्यायचाच आहे शिवाजी पार्कवरती त्यावेळेला मला जे काही बोलायचं ते बोलेन. आणि यावेळेला एक बरं आहे की आतापर्यंत माझ्या मला बोलताना तोंडावरती मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा त्याच्यामुळे जरा जपून बोलावं लागायचं. आता जे बोलायचं ते जे सुचेल त्यावेळेला ते बोलेन. तर तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आईन आपल्या गणपतीच्या सणाच्या दिवसात सुद्धा तुम्ही आलात आणि भास्करराव तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. मात्र तुमच्याकडनं माझ्याच नव्हे तर तमाम शिवसैनिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण कराल मला खात्री आहे. आज मी पुन्हा एकदा सांगतो की आता
जर एक हळूहळू मी टीम वाढवत आहे. अरविंद सावंत आणि भास्कर राव आपण नेते केले, आणखी मला ही टीम नेत्यांचीच नाही तर एकूणच वाढवायची आहे, पण ती एक सावज पद्धतीने मी वाढवतो. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. मात्र एक मिनिट, तुम्ही आता आले कसे, आपण जरा सावकाश जा, कारण अजूनही आता सत्ता पाऊस असेल. हे जिल्हा प्रमुख सचिन बोलणे कदम तुम्ही हा ओळख, दोन्ही जिल्हा प्रमुख जिल्ह्यात अतिशय खंबीर आहे. यांच्यामधला जो भाग आहे तिथून रामदास कदम गेले, हे सगळे खेळचे रामदास कदमांबरोबर काम केलेले त्यांना आपण काय दाबून घेऊन थोडी नाही चर्चा केली. तुमचा काय विचार आहे झाला? जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.